आणि एक महत्त्वाची बातमी आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगर दौरा। तर देवेंद्र फडणवीस हे अहमदनगर दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं स्वागत देखील केलं जात आहे। हे दृश्य आपण पाहतोय, हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यात येत आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। तर अहमदनगरच्या पारनेर इथं देवेंद्र फडणवीस हे आता दाखल झाले आहेत। त्यांनी अण्णा हजारे यांना नमस्कार देखील केलेला आहे आणि अण्णा हजारे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यात येत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पांचं उद्घाटन यावेळी होणार आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे पारनेरमध्ये स्वतः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या औरंगाबाद अहमदनगरच्या पारनेर इथं दाखल झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत आता हेलिपॅडवर करण्यात आलं। स्वतः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं आहे। कन्हैया ॲग्रो कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि याच कार्यक्रमासाठी आता देवेंद्र फडणवीस हे अहमदनगरच्या पारनेर या ठिकाणी दाखल झाले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक देखील फडणवीसांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर दाखल झालेलं चित्र आपण पाहू शकतोय। स्वतः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलंय। अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपस्थित आहे। हेलिपॅडवर स्वागत झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत। पारनेरमधील हेलिपॅडवर देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस हे हेलिपॅडवरून पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत। तर काही क्षणापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय, हेलिकॉप्टरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील हे पारनेरमध्ये दाखल झाले। तिथं देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटलांचं स्वागत करण्यात आलं। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं आहे आणि त्यानंतर आता पुढील कार्यक्रमासाठी फडणवीसांचा ताफा रवाना झाला आहे।